पिंपरीत ऑक्सिजन अभावी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध नसल्याने रुग्णांचा मृत्यू झालाय। पिंपरीत ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय। पिंपरीसह राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय, मात्र पिंपरीत ऑक्सिजन अभावी तीन रुग्णांचा मृत्यू झालाय। चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा संबंधित डॉक्टरांनी केलाय। हे दोन्ही रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते, पण पुरेसा ऑक्सिजन नसल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याचं डॉक्टर सांगतात। तर तिसरा रुग्ण ऑक्सिजन अभावी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचाही मृत्यू झाल्याचं ते म्हणतात। पण त्यांचा दावा फेटाळत त्यांना ऑक्सिजन साठा वेळोवेळी दिला गेला असं जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांचं म्हणणं आहे। राज्यभरात ऑक्सिजनचा साठा दिवसेंदिवस कमी होतोय। पिंपरीमध्ये ऑक्सिजनचा साठा कमी झाल्यानं पुरवठा कमी झाल्यानं तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। हे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, मात्र त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य झाला नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य झाल्याचं म्हणणं जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांचं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांच्याकडून। गणेश, काय अधिक माहिती आहे? पिंपरीमध्ये तिघांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचं समोर येत आहे। गणेश, माझा आवाज सुरेश सर, चाकणच्या एका खासगी रुग्णालयामध्ये हा तिघांचा मृत्यू झालेला आहे। ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप आता तेथील काही डॉक्टरांनी केलेला आहे। मात्र अजून एक रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झालेला आहे। ऑक्सिजन अभावी हे सर्व मृत्यू झाल्याची आता ह्या घटना घडलेल्या आहेत। मात्र आता हे संपूर्ण आरोप जो आहे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी जरी फेटाळले असेल, तरी आता परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे। चाकण भागामध्ये ऑक्सिजनचा हा जो संपूर्ण तुटवडा आपल्याला जाणवत आहे, चाकण बरोबर पिंपरी चिंचवडमध्ये अशी परिस्थिती आता उभी राहिलेली आहे। सुरेश सर, धन्यवाद। किरण, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की पिंपरीमध्ये ऑक्सिजन अभावी तिघांचा मृत्यू झालाय। आदरणीय कलेक्टर साहेबांनी नायब तहसीलदार साहेबांना सांगून पुढची व्यवस्था करायला सांगितली, त्यांच्याकडून तेवढी हालचाल झाली। परंतु रात्री 3 वाजेपर्यंत आमच्याकडे स्टॉक होता, रात्री 3 वाजेपर्यंत आम्हाला कुठलीही ऑक्सिजनची मदत मिळाली नाही। शेवटी 4 वाजता आमच्याकडचा पूर्ण ऑक्सिजनचा स्टॉक संपलेला होता आणि आता आमच्याकडे कुठलाही ऑक्सिजनचा स्टॉक नाहीये। आमच्याकडे बेड्स आहेत भरपूर, व्हेंटिलेटर्स आहेत, परंतु ऑक्सिजन अभावी आम्ही चालू शकत नाहीये। बातमीपत्रात घेऊया एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र।